सर्वांचं विद्यार्थी मित्रांचं स्वागत. सकाळी सकाळी तुम्ही या ठिकाणी आज शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी तयारीसाठी सगळेजण उपस्थित आहात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मी आज आपण जो घटक पाहणार आहोत त्याच्यात आपण जाऊया जिल्हा परिषद मंडळ शिक्षण विभाग याचा अतिशय कृत्य उपक्रम आणि सर्व महाराष्ट्रामध्ये या उपक्रमाचं कौतुक होत. जे मुख्य कार्यकारी शिकत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प आपल्या जिल्हा स्तरावर राबवलं जात. आज विषय बुद्धिमत्ता आणि खर तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक 4% साठी आपल्याला आहे. बहुतांश वेळा यावर 2 किंवा 1 अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. परंतु मी तर तुम्हाला म्हणेल परीक्षेच्या दृष्टीनं हा घटक शिकण्यापेक्षा तुम्हाला जर आयुष्यामध्ये एक चांगला माणूस व्हायचा असेल तर भावनिक बुद्धिमत्ता हा घटक तुम्ही याच लक्षपूर्वक ऐका. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते ऐकणार आहात. अतिशय छान असा हा घटक आहे. आतापर्यंत तुम्ही बौद्धिक विकास स्कॉलरशिप बुद्धिमत्ता हे शब्द ऐकलेले आहेत. परंतु भावनांक किंवा भावनिक विकास हा एक अतिशय सुंदर असा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आणि मी तर म्हणेन त्यामध्ये मार्क किती पडतात याहीपेक्षा तुम्ही आयुष्यामध्ये त्याचा किती उपयोग करता हे खूप महत्वाचं आहे. आणि आज आपण या घटकामध्ये मी प्रमुख पुण्य शिर्के यांनी सर्वेधन शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवड तालुका श्रीमल शिवंगा जिल्हा अहमदनगर आज भावनिक बुद्धिमत्ता या घटकासाठी सुलभ किंवा मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वजण आपण उपस्थित आहात बघा सकाळी या ठिकाणी पहा. आपण हा घटक अभ्यासताना भावनिक बुद्धिमत्ता म्हटलं की आपण जनरली बुद्धिमत्ता म्हणजे की बुद्ध्यास हा शब्द तुम्हाला वारंवार ऐकलेला दिसतो. भावनिक बुद्धिमत्ता यालाच आपण अभ्यास खूप खर्च मला सांगितलं भावनिक बुद्धिमत्ता. पा भावनिक या शब्दाला इंग्लिश मध्ये गतिशीलता इमोशन आणि इमोशनल भावनिक म्हणजेच इमोशनल. आणि बुद्धिमत्ता बुद्ध्यांत जो आहे तो क्वांटियंट असा शब्द आपण या ठिकाणी त्याचा उच्चार करतो. भावनिक बुद्धिमत्ते अंतर्गत आज आपण सर्वप्रथम भावनिक बुद्धिमत्ता याची व्याख्या पाहूया. थोडक्यातल्या ठिकाणी वाचतो सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचंय आणि तुम्हीही वाचायचे माझ्याबरोबर किंवा माझ्या मागे. कोणत्याही व्यक्तीची पहा बुद्धिमत्ताशी संबंधित आहे
आपण अभ्यास करून कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून पहा भावना फार महत्वाचे आहेत. संवाद साधण्याची घडलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची एखाद्या घटनेतून बोध घेण्याची इतरांचे मत समजून घेण्याची व्यक्तींना पारखण्याची भावना समजून घेण्याची सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे आवडी बुद्धिमत्ता हो. ही व्याख्या वाचल्या लक्षात आला असेल की अरे इतरांनी रोज आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये शाळेमध्ये करतो, इतरांनी आमच्या घरामध्ये करतो, इतरांनी सामाजिक कार्यक्रमामध्ये करतो, किल्ल्याला भेट दिली त्या ठिकाणी करतो आणि जे तुम्ही करता तिथं करता तिथं असताना जे योग्य सदवर्तन करता तीच तुमची भावनिक बुद्धिमत्ता आहे. मग आता पुन्हा एकदा आपण सविस्तर पाहूया कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही संवाद साधता त्यावेळेस तुमचा बुद्ध्यांक जो आहे त्याहीपेक्षा भावनांचं फार महत्वाचं आहे. तो संवाद तुमच्या घरात साधलेला असेल, तो संवाद तुमच्या शाळेत साधलेला असेल, तो संवाद तुम्ही तुमच्या समवयस्कांच्या गटामध्ये किंवा मित्रांमध्ये साधलेला असेल, तो संवाद एखाद्या रस्त्यावरच्या प्रसंगामध्ये साधलेला असेल, तर तो फार महत्वाचा आहे आणि तोच तुमचा भावनांचा सर्वत असतो. बुद्धिमा भावनिक बुद्धिमत्ता सर्वत असतो. घडलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची सगळे घटना ज्या आहेत आपण शिकतो कसं तर ज्यावेळेस घटना घडतात त्यातनं आपल्या काही संबोधांचं दृढीकरण होतं आणि आपण त्या आपल्या स्मरणामध्ये ठेवतो. तर आधी स्मरणात ठेवेल त्याचा भावनांक आणि बुद्ध्यांक दोन्ही अधिक असणार आहे. एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याचे प्रसंग तर आपण सगळेच पाहतो, परंतु ज्यावेळेस आपण चित्रपट पाहतो, रेडिओवर काही गोष्टी ऐकतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्रसंगाचं वर्णन केलं जातं तर ते अतिशय हुबेहूब वर्णन असतं. आपलं संपूर्ण चित्र उभं राहतं तर हे वर्णन करण्याची एखाद्या घटनेतून बोध घेण्याची एखादी घटना प्रत्येकच घटना आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्याच बाबतीत घडत असं नाही. तुम्ही ज्यावेळेस दरवर्षी 26 जानेवारीला त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार लहान मुलांना दिले जातात. का दिले जातात तर त्यांनी एखाद्या कोणत्यातरी संकटामध्ये कठीण प्रसंगामध्ये तोंड देऊन कोणाला तरी वाचवलेलं असत. मग ही घटना आपल्या आयुष्यात घडेल का? प्रत्यक्ष घडेलच असं नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेली असेल तरी सुद्धा अशा इतरांच्या बाबतीत घडलेल्या घटनेतून सुद्धा आपण त्या ठिकाणी बोध घेतला पाहिजे, संकटाला सामोरं गेलं पाहिजे. तर हे सुद्धा तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. इतरांचे मत समजून घेण्याची बाब आपण प्रत्येक मुलगा मी तर म्हणजे व्यक्ती सुद्धा प्रत्येक मुलगा हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि पुढे जाऊन आपण ते पाहणार आहोत की बुद्धिमत्तेचे सुद्धा 8 प्रकार आहेत. एच जी गार्डनर यांनी अष्टपैलू बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण आपलं मत मांडत असतो त्यावेळेस इतरांना सुद्धा मत मांडण्यासाठी आपण संधी दिली पाहिजे, इतरांचे मत जाणून घेतले पाहिजे. आपण फक्त आपलंच मांडत असेल तर ही गोष्ट योग्य नाही, तर समोरच्याचं मत सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. व्यक्तींना पारखण्याची तुमच्या कुटुंबामध्ये आहे, तुमच्या शेजारी आहे, तुमचे समाजामध्ये अनेक लोक तुम्हाला भेटतात, तुमच्या शाळेमध्ये अनेक लोक भेटतात आणि अशा वेळेस सगळीच माणसं ही सारखी नसतात, चांगली असतात असं नाही. मग त्यावेळेस जी कोण चांगला आहे हे आपल्याला पारखून घेता आलं पाहिजे त्यामध्ये आणि आपलं हित कशात आहे हे पण आपण त्या ठिकाणी जाणलं पाहिजे. आणि जर आपण हे केलं नाही तर काही गैरप्रकार आपल्या बाबतीमध्ये घडू शकतात. त्यामध्ये तुम्हाला एक पारखण्यासाठी तुमच्या शाळेमध्ये पाहतात, फुट टच बॅट टच असतात, पाहत तुमच्या त्या संदर्भात माहिती दिलेलं असतात, आपल्याला ते समजलं पाहिजे. नंतर शाळेतनं घरी जाताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. जर आपण ते व्यक्ती पारखले नाही आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर जर आपण प्रवास केला तर कदाचित आपल्या बाबतीत दुर्घटना
घडू शकते. तर इतरांचे मत समजून घेण्याची व्यक्तीला पारखण्याची, म्हणजे आपण पुस्तकं तर वाचतोच परंतु आपल्याला व्यक्ती वाचता आली पाहिजे. समोरचा माणूस कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि हे आपलं आपल्याला ठरवायचंय. आपल्याला त्या ठिकाणी स्वतःची भूमिका त्यामध्ये फार महत्वाची आहे. शिक्षक सांगतात म्हणून नाही, ज्या गोष्टी शिक्षक सांगतात, आपले आई वडील सांगतात, त्यावर आधारित आपण त्या व्यक्तींना पारखण्याची गोष्ट जी आहे, व्यक्तींना आपण सुव्यवस्थितपणे पारखू शकतो. याविषयी आपले आपल्याला आपले जे घरातले कुटुंबीय असतात, आपले शिक्षक असतात, वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. भावना समजून म्हणजे आपल्या मनामध्ये काय चाललंय. बरेच मुलं बऱ्याच वेळा आपल्या ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आपल्याला काय करतो, आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की आपण रुसून बसतो, आपल्याला काय म्हणायचं ते बोलत होते. आणि मग घरच्यांना कळत नाही, जोपर्यंत तुम्ही लहान आहात तोपर्यंत ठीक आहे, परंतु मोठं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कम्युनिकेशन, संवाद साधता आला पाहिजे. आणि संवाद साधण्यासाठी काय, आपल्याला काय म्हणायचंय, आपल्या काय भावना आहेत एखाद्या घटनेविषयी, त्या समजून सांगण्याची आंतरिक क्षमता. म्हणजे तुम्ही एखाद्या रस्त्याने प्रवास करता आणि प्रवास रस्त्याने जात असताना एक चार मुलं आहेत आणि ती चार मुलं त्या एक कुत्र्याला दगड मारतात, मग त्या ठिकाणी तुमच्यामध्ये भावना निर्माण होते, भूत दया, प्राणी मात्रावर प्रेम करा. आणि ती भावना निर्माण होते परंतु तुम्ही तिथनं फक्त पाहत चालला, अरे कुत्र्याला दगड नाही मारला पाहिजे बघ, तर त्याला अर्थ राहत नाही. काय काय करता आलं पाहिजे आपल्याला, आपल्या भावना समजून सांगायची. म्हणजे तिथे जी मुलं आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता, अरे ते कुत्र्याला दगड मारला होतोस, तो एक प्राणी आहे, तो तुला जर त्रास देत नसेल तर तुलाही त्याला त्रास देण्याचा काही अधिकार नाही. जी आपली भावना आहे ती भावना फक्त मनातनं ठेवता, आपल्याला ती सगळ्यांसमोर मांडता सुद्धा आली पाहिजे. आणि ही जी आंतरिक क्षमता आहे याला आपण भावनिक विकास असं म्हणणार आहोत. तर तुम्हाला थोडक्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता काय त्याचं लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया. भावनिक बुद्धिमत्ता म्हटलं अरे हे सुद्धा स्किल आहे, कौशल्य आहे. भावनिक बुद्धिमत्ता हे सुद्धा तुमच्यामधलं एक कौशल्य आहे. तर भावनिक बुद्धिमत्ता जी आहे तर भावनिक बुद्धिमत्तेची या ठिकाणी दोन प्रकार पडतात. समोर दिसते तुम्हाला वाचावर कोणकोणते दोन प्रकार पडतात, चार दिसते तुम्हाला. भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य हे सुद्धा दोन प्रकारचं आहे, वैयक्तिक कौशल्य क्षमता. म्हणजे आपल्या वैयक्तिक आपल्याविषयी मी स्व याविषयीच्या आणि सामाजिक कौशल्य क्षमता. हा आपण एक मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, आपण एकटं राहत नाही, समाजामध्ये राहतो, समूहाने राहतो आणि समाज ही आपली गरज आहे. जर आपल्याला आपला सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त स्वतः विकास करून चालणार नाही, आपल्याला सामाजिक विकास, सामाजिक आपल्या सभोवतालचा समाज आहे त्याच्या त्याला बरोबर घेऊन आपला विकास करायचा. आणि ते सुद्धा स्किल आपल्या सभोवताली जे लोक आहेत तर यांच्याशी संवाद साधण्याचं आपल्यामध्ये कौशल्य असलं पाहिजे. आणि हे सामाजिक कौशल्य ज्यांच्याकडे असतं ते पुढे जाऊन काय होतात, पहा आपण पाहतो लीडर होतं. आपल्या देशामध्ये सुद्धा महात्मा गांधी आहेत, त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, हे लोक सुद्धा त्यांची सामाजिक कौशल्य जे आहेत ते उच्च दर्जाचे होते. अब्राहम लिंकनचं आपल्याला उदाहरण देता येईल, त्या ठिकाणी अब्राहम लिंकन तर एक
साधा गरीब घरचा अगदी वृत्तपत्र पेपर विकणारा मुलगा होता, परंतु त्याचं सामाजिक कौशल्य इतकं उच्च प्रतीचं होतं की तो काय करायचा, त्याच्यामध्ये काही आर्थिक क्षमता नव्हती, पण तो लोक लहान लोकांचे जर काही तंटे निर्माण झाले तर ते सोडवायला अब्राहम लिंकन कडे जायचे. आणि अब्राहम लिंकन तो ते पेपर का वाच काय विकायचा तर ते पेपर वाचायला भेटायचे म्हणून विकायचे. आणि त्याला त्यातनं जे अनुभव प्राप्त झाले त्या आधारे तो न्यायदान करायचा आणि कोणावर आणण्या असं करता करता तो सगळ्या निवडणुका जिंकत गेला गेला. आणि आपलं जे बलाढ्य राष्ट्र आहे देश जगातलं अमेरिका, त्याचा तो एक दिवस राष्ट्राध्यक्ष झाला. कशामुळे तर सामाजिक कौशल्याची क्षमता त्याच्याकडे त्यांच्याकडे अधिक असल्यामुळे, पैसा असल्यामुळे नाही किंवा इतर कोणत्या गोष्टी त्यांच्याकडे पॉवर असल्यामुळे नाही, तर सामाजिक कौशल्य उच्च प्रतीचं होतं. महात्मा गांधी सुद्धा त्या ठिकाणी आपण जर त्यांची पाहिले तर हजारो लाखो लोकांना संबोधित करण्याची क्षमता एक म्हणजे 75 वर्षापूर्वी त्यांच्याकडे होती. आणि त्या काळामध्ये आर्थिक साधनं किती असती, खूप लिमिटेड साधनं होते, खूप थोडी साधनं होती. आणि असं असताना सुद्धा हजारो लाखो कोट्यवधी लोकांशी ते संवाद साधायचे. तर त्यांचं जे सामाजिक कौशल्य आहे ते उच्च दर्जाचं. आणि सामाजिक कौशल्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा, सहानुभूती आणि परस्पर व्यवस्थापन. सहानुभूती म्हणजे इतरांविषयी कोणत्याही प्रसंगामध्ये आपण सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे. तो प्रसंग घरातला असेल कदाचित, तो प्रसंग आपण शाळेतला असेल, तो प्रसंग आपण जाणाऱ्या एखाद्या रस्त्यावर असेल, तिथं सहानुभूती म्हणजे आपण काय करू शकतो. मी जर तिथं असतो, मला जर असं झालं असतं तर मला काय अपेक्षित होतं, असा आपला तिथे विचार केला पाहिजे. परस्पर संबंध व्यवस्थापन, परस्पर संबंध आपले आई वडिलांशी परस्पर संबंध, आजी आजोबा त्यांनी काही काही असं काम आपल्याला सांगतात ते आपण करतो का, पाणी आणले जेवायला वाढ किंवा चल हा माझा शर्ट सुद्धा ठेव, अशी छोटी छोटी कामं सांगतात या ठिकाणी. आणि आपणही ते परस्पर संबंध जपतो का नाही हे महत्वाचं आहे. आपले मित्र असतात बँकेवर बसणारे, काही छोट्या गोष्टी आपल्याला मागतात आपण देतो, ते परस्पर संबंध आपण जपले पाहिजे, तिथं आबोला धरून चालणार नाही. आणि वैयक्तिक क्षमतांमध्ये स्वयंव्यवस्थापन, स्वयंव्यवस्थापन पहा, काही मुलं आपल्या शाळेमध्ये असतं तुमचं पहा युनिफॉर्म अतिशय छान असतं, नख वेळेवर कापतात, केस एकदम छोटे छान असतात, अप टू डेट राहतात, आरोग्याच्या सवयी चांगल्या असतात, दिलेला अभ्यास वेळेवर करतात, आपलं दप्तर सुव्यवस्थित ठेवतात, घरी गेल्यानंतर सुद्धा अधिक शाळेचे कपडे काढतात आणि नंतर त्या ठिकाणी खेळायला जातात. आणि ही अशी स्वतःची स्वची काळजी घेणे त्याला काय म्हणायचं, स्वयं व्यवस्थापन. स्वतःलाच काय करणे, स्वतःला प्रिपेअर करणे, स्वतःला तयार करणे, स्वतःला सुव्यवस्थित ठेवणे म्हणजे स्वयं व्यवस्थापन. आणि आत्मभान, आत्मभान म्हणजे जगामध्ये सर्वजण सारखे आहेत, प्रत्येक मुलगा हा युनिक आहे. आता तुम्ही बसलेले आहात सगळे या ठिकाणी लेक्चर ऐकायला, तर सगळे मुलं हे युनिक आहेत, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं आणि खूप चांगलं असं काहीतरी आहे. तुम्ही माळगालावर जर त्याची फुलं पाहिली पाहा, ती फुलं जर तुम्ही पाहिली तर ती कधी आयुष्यात फक्त तुम्ही पहिल्यांदा पाहिलेली असतील पण खूप दिमाखात उभी असतात. ते काही कमळासारखी मोठी नसतात, गुलाबासारखं सुंदर नसतात, किंवा त्यांना जास्वंदासारखं वास येत नाही म्हणून ते स्वतःला कमी समजतात का, अजिबात. अतिशय दिमाखाने त्या माळगालावरती उभी असतात. मग त्यांनी असं समजायचं का की मी छोटा आहे आणि मग माझ्याकडे वास नाही, माझ्याकडे रंग नाही आणि मी एवढा छोटा आहे, मग कोण माझ्याकडे बघणार नाही, मी कशाला एवढं छान फुले असं विचार नाही. तुम्ही सुद्धा तोच विचार आपल्या समोर ठेवायचा, प्रत्येक जण या जगामध्ये युनिक आहे आणि एकमेव आहे, त्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत्मभान, आपण स्वतःला श्रेष्ठ समजायचं. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितलंय पण काय सांगितलंय, तर जो माणूस स्वतःला कमजोर समजतो तो एक पाप करतो. म्हणजे स्वतःला कमजोर समजणं हे पाप आहे असं त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. तर स्वतःला कधीही कमजोर समजायचं नाही, स्वतःला सामर्थ्यशील समजायचं. आणि हे आपल्या भावनिक कौशल्याचं आत्मभान यामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण.
पार मात्र तुम्ही म्हणाले भावनिक कौशल्य काय आहे कुठे असते पण आपल्या कुटुंबामध्ये असते अनेक गोष्टी आता शाळा समजा अलीकडच्या काळात खूप शाळांना खूप दीर्घ इतिहास नाहीये एक 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आहे त्यापूर्वी भारतामध्ये मात्र आपल्याकडं त्या ठिकाणी गुरुकुलम आणि गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जावं लागायचं आत्ता आपण त्याला शाळा म्हणतो पूर्वी ते गुरुकुल होतं आणि या ठिकाणी जर तुमचं शिक्षण होतं परंतु आपलं जर शिक्षणाचं पहिलं केंद्र कोणतं आहे तर ते आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे आपले बहीण भाऊ असतील आई वडील असतील आजी आजोबा असतील आणि या सगळ्यांचं मिळून मिळून आपलं जे कुटुंब म्हणतंय तर हे कुटुंब हे आपल्यासाठी भावनिक कौशल्य विकसित करण्याचं प्रथम केंद्र आहे आपल्या कुटुंबामध्ये आजी आजोबा असतात छान छान गोष्टी आपल्याला सांगतात त्या गोष्टीतनं काही ना काही बोध घेण्यासारख्या असतात छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यांची कामं आपण केली पाहिजे त्यांनी जी आपल्यासाठी कुठेतरी कष्ट घेतलेले असतात आणि आई वडील काबाड कष्ट घेतात म्हणूनच आपण या ठिकाणी व्यवस्थित आपलं आयुष्य जगू शकतो आणि कितीतरी गोष्टी आहेत जी आई वडील आपल्यासाठी राब राब राबत असतात शेतामध्ये आणि आपल्याला आपलं चांगलं व्हावं आपण हुशार व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ते त्या ठिकाणी काही गोष्टी सांगतात तर त्या आपण त्यांचं पालन केलं पाहिजे मोबाईल हात लावू नका म्हटले नाही लावला पाहिजे टीव्ही पाहू नका म्हटले नाही पाहायला पाहिजे आता तुम्ही पण ह्या गोष्टी जर केल्या तर त्यातनं तुमचा फायदा होणार आहे आई वडील आपल्याला जे सांगतात कुटुंबामध्ये जे जे मार्गदर्शन केलं जातं आपले आई वडील असतील असं नाही आजी आजोबा असतील तुलते असतील या सर्वांप्रती आपल्यामध्ये सहानुभूती असली पाहिजे आणि सगळ्यांप्रती जो नम्र राहतो तो आयुष्यामध्ये निश्चित यशस्वी होतो आता जर तुम्ही पाहिलं हिंजवडी पुण्यामध्ये त्या ठिकाणी आय टी सेक्टरमध्ये एका मुलीने त्या ठिकाणी तिने जीवन संपवलं तिने का तर तिचा बुद्ध्यांक अतिशय उच्च होता एका उच्च कंपनीमध्ये तिला नोकरी मिळाली परंतु तिला तिचा जो इमोशनल क्वेश्चन आहे जो भावनिक बुद्ध्यांक आहे त्यामध्ये मात्र ती कमी पडली आणि त्या ठिकाणच्या ताणतणावाला ती सामोरी जाऊ शकली नाही आणि म्हणून तिचं त्या ठिकाणी वस्तू सुद्धा ओढवलं तर आपला भावनिक बुद्ध्यांक हा फार महत्त्वाचा आपल्याला आपण जो जे काही आयुष्यामध्ये यश मिळवणार आहोत त्यामध्ये आपल्याला भावनिक बुद्ध्यांक महत्त्वाचा आहे आणि त्याचं प्रथम केंद्र आहे आपलं कुटुंब कुटुंबामध्ये त्या ठिकाणी भावनिक बुद्ध्यांक आपल्याला शिकायला भेटलो दुसरं जे केंद्र आहे आपलं तर शाळेमध्ये तुमचे शिक्षक असतात त्याचबरोबर तुमचे मित्र असतात शाळेतील विद्यार्थी वरच्या वर्गातले काही विद्यार्थी असतात खालच्या वर्गातले काही विद्यार्थी असतात तर हे सर्व क्रीडा शिक्षक असतात कार्यान्वयन शिक्षक असतात कला शिक्षक असतात या ठिकाणी आपल्याला अनेक प्रसंग असे असतात शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतील तुमचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी असतात या ठिकाणी तुम्हाला भावनिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी संधी मिळत असते त्यानंतर तिसरं ठिकाण आहे समाज या समाजामध्ये तुम्ही समाज म्हणजे काय तर मी माझ्या सभोवतालचा परिसर माझं कुटुंब माझे शेजारी माझ्या गावातली लोक त्या सगळ्यांचं मिळून काय म्हणतो समाजामध्ये असे तुम्ही गेल्यानंतर अनेक प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो आता इथं आपल्याकडे जर कुणी पाहुणे आले तर काय केलं पाहिजे पाहुण्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे त्यांना पाणी दिलं पाहिजे चहासाठी किंवा विचारलं पाहिजे या ठिकाणी मला दिसतंय तुम्हाला हा मुलगा तुम्ही त्या ठिकाणी स्वागत करतोय चहा देऊन इथे मुलगा दिसतोय पहा काय करतोय बरं तिथं कुणीतरी आजी दिसताय आणि त्यांना चालता येत नाही म्हणजे तिथं त्या व्हील चेअरवर बसलेल्या आहेत तर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं काम तो मुलगा आनंदाने करतो इथे एक मुलगा दिसतोय पहा आपल्या आजोबांना या ठिकाणी काही साहित्य आणून देतो म्हणजे आजोबांची कामं त्या ठिकाणी करतो इथे एक मुलगा दिसतोय रस्त्याने जाताना त्याला एक त्या ठिकाणी अपंग व्यक्ती दिसतोय आणि त्या रस्ता ओलांडण्यासाठी त्याचे जे साहित्य आहे ते घेऊन पलीकडे जाण्यासाठी हा मंगळ या ठिकाणी मदत करतो या सगळ्या ज्या गोष्टी दिसतात
हा तुमचा भावनांक उच्च असल्याचा गोष्टी आहेत. त्या आयुष्यात तुम्हाला हे करायचं आहे. इथं आजोबा आहे का, ती मुलगी आजोबांना उठण्यासाठी मदत करते. तिथं ती मुलगी पाहा, त्या ठिकाणी आजोबांना काहीतरी आजीला काही वाचून दाखवते. म्हणजे आजीचं त्या ठिकाणी आजीने त्यांनी काही तुम्हाला गोष्टी ऐकवल्या असतील, परंतु आजीला सुद्धा काहीतरी सांगण्याचं काम ती त्या ठिकाणी करते. हे सगळ्या जे प्रसंग आहेत हे तुमचं भावनिक बुद्ध्यांक उच्च असं आहे हे दाखवण्याचं आपल्याला या ठिकाणी काम करतात. यानंतर आपण पुढे जाऊया. हा सगळ्यात महत्वाचं समवयस्कांचा गट, समवयस्कांचा गट म्हणजे काय आहे समजलं तुम्हाला? समवयस या शब्दावरून आपण त्याचा अर्थ जाऊ शकतो. समवयस्क म्हणजे आपल्या वयाची, मग आपल्या ते कुटुंबात असतील, आपल्या घराच्या परिसरात असतील, शाळेत असतील, तुम्ही त्याला काय म्हणता? मित्र म्हणता. मुलांची तर मैत्रिणी म्हणतात. समवयस्क आपल्याच वयाचे असतं. आपलं जर कोणाशी अधिक चांगलं जमत असेल तर ते आपल्या मित्रांशी जमत. पा कधी जर काही कधी कधी आपलं आई वडिलांशी थोडस लाडीमोडीचं भांडण होतं, आजी आजोबांशी होतं, परंतु आपलं सर्वात जर जवळचं कोण आपल्याला वाटत असेल, आपली जी भूकीत असतो, ज्यात आपल्या गोष्टी असतात, आपण शेअर जर कोणाला करत असतो तर तो आपल्या मित्रांना करत असतो. आणि आपले मित्र कसे आहेत, आपले समवयस्क कसे आहेत, आपल्याला संगत कोणाची आहे, आपले सोबती कोण आहेत, यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं, आपला भावनिक विकास अवलंबून असतो. या ठिकाणी जर तुम्ही मित्रांना मदत करत असाल, तुमचेही मित्र तुम्हाला मदत करत असतील, कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला जो कामाला येतो त्याला तोच खरा मित्र असा आपण म्हणतो, तर हा समवयस्कांचा गट आहे. हा तुमचा सुद्धा तुमच्या भावनिक विकासामध्ये अतिशय प्रभावी अशी भूमिका बजावत असतो. इथं दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये की तुम्ही किंवा त्या ठिकाणी क्रियारोहणाचं काम करते आणि दुसऱ्या मुलीला वर येण्यासाठी मदत करते. आयुष्यामध्ये असं तुम्ही इतरांना मदत केली पाहिजे. आपण इतरांना प्रगती होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. आता तुम्ही म्हणणार भावनिक बुद्ध्यांक, मग हा कुठं कुठं आहे हा आपण पाहूया. तर सर्वात महत्वाचं आयुष्यामध्ये असतं ते मूल्य शिक्षण. शिक्षणामध्ये तुम्हाला किती मार्क पडले यापेक्षा कोणकोणती मूल्य तुमच्यामध्ये रुजवलेली आहेत हे फार महत्वाचं. या ठिकाणी राष्ट्रभक्ती आहे, जीवन मूल्य आहेत, सौजन्यशीलता आहे, श्रम प्रतिष्ठा आहे, भक्तशीलपणा आहे, संवेदनशीलता आहे, त्याचबरोबर नीटनेटकेपणा आहे, सर्व धर्म समभाव आहे, राष्ट्रीय एकात्मता दृष्टिकोन, स्त्रीपुरुष समानता, आत्मोन्नती. हा जर हे मूल्य शिक्षणातले घटक आपण पाहिले तर याच्यामध्ये अनेक घटक जे आहेत ते आपल्या भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत आहेत. ती जीवनमूल्य आहे, सौजन्यशीलता आहे, संवेदनशीलता आहे, त्याचबरोबर आत्मोन्नती आहे. आणि बाकीही घटक त्याच्या जवळ जातात. पा स्त्रीपुरुष समानता घ्या, तुमचं भक्तशीलपणा घ्या, नीटनेटकेपणा घ्या, हे सुद्धा स्वभानमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी येतात. तर मूल्य शिक्षण हे मूल्य शिक्षणामध्ये जो भावनिक कौशल्य आहे यांचा विकास अपेक्षित आहे. तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, आत्मनिर्भर तुम्हाला करता आली पाहिजे, त्याचबरोबर सौजन्यशीलता तुमच्या अंगी असली पाहिजे, ते जीवनमूल्य तुमच्यामध्ये रुजलेली पाहिजे. आणि हे तुमच्या भावनिक विद्यांकावर रुजलं तर बौद्धिक कौशल्यावर नाही तर भावनिक कौशल्यावर रुजलं. यानंतर आणखी कुठं दिसतात आपल्याला भावनिक बुद्ध्यांक, असं भावनिक बुद्ध्यांक कुठं दिसतो? तर आपल्या सर्वांगीण विकासामध्ये. आपल्या रोजचा एकांगी विकास करून चालणार नाही. तुम्हाला 100 मार्क पडले परंतु तुम्ही जर तुमच्या मित्राला मदत करत नसाल तर आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हालच असं नाही. लातूरमध्ये एक डॉक्टर होते, त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये शिकायला गेला, तसं
आयटी खूप चांगला होता आणि एका मोठ्या कंपनीच्या परीक्षेत पास झाला, तो अमेरिकेमध्ये शिकायला गेला. आणि गेल्यानंतर वडिलांना आनंद वाटला, माझ्या मुलाला आउट ऑफ मार्क्स पडले आणि तो आता अमेरिकेत शिकतोय. एक दिवस ते थकले. सत्य घटना आहे, लातूरचेच ते डॉक्टर आहेत आणि सत्य घटना आहे. त्यांची त्याची आई वारली आणि आई वारल्यानंतर त्यांनी फोन केला की बाळा आई वारलेली आहे आणि तू लवकर पटकन निघून ये भारतामध्ये. तर त्यांनी सांगितलं की नाही, माझ्या कंपनीच्या मीटिंग आहेत आणि मला येता येणार नाही, तुम्ही सगळी विधी उरकून घ्या. मग या ठिकाणी त्याचा जो इंटेलेक्च्युअल बुद्ध्यांक जो आहे, बौद्धिक बुद्ध्यांक जो आहे, तो उच्च असेल, परंतु त्याचा भावनिक बुद्ध्यांक आपल्याला कमी म्हणावा. आणि त्याही पुढचं शेवटी त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागलं आणि एक दिवस त्यांचाही मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथल्या नगरपालिकेने त्या मुलाशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं तुमचे वडील वारलेले आहेत, तुम्ही अंत्यविधीसाठी आहे. तर त्यांनी सांगितलं काय लागतं तर खर्च मी इथलं पाठवतो पण मला काही यायला जमणार नाही. म्हणजेच त्याचा तू त्यांचं किती म्हणावं लागेल, भावनांचं किती म्हणावं लागेल, झिरो शून्य म्हणावं लागेल. तू किती हुशार आहे याला काही अर्थ नाही. तर जीवन जगण्याच्या दृष्टीने तो अयशस्वी ठरला असं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो. म्हणून आपला सर्वांगीण विकास फार महत्वाचा आहे. एकांगी विकास कोणत्याही कामाचा नाही. परीक्षेचा तुम्ही खूप अभ्यास केला आहे परंतु परीक्षेला जाताना आजारी पडले म्हणजे तुमचा शारीरिक विकास झालेला नाही. तुमचा शारीरिक विकास झाला पाहिजे म्हणून व्यायाम केला पाहिजे. भावनिक व्याज आपण इमोशनल म्हणतोय. तिसरा सामाजिक पाच, सामाजिक हा भावनिकच्या निगडीत असा आहे. बौद्धिक म्हणजे तुम्हाला आता तुमचे मिशन आरामध्ये तास चालू आहे, कोणत्या मुलांचे आहेत, जिल्ह्यामध्ये जे टॉपची मुलं आहेत, अगदी तालुक्यातून तीन चार मुलं, पाच मुलं, दहा मुलं त्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि त्या सगळ्यांची या ठिकाणी काय शिका चालू आहे. तर तुमचा काय बौद्धिक जो आहे हा बुद्ध्यांक उच्च आहे. त्याचबरोबर नैतिक म्हणजे कोणाला म्हणतो आपण त्याला आध्यात्मिक. आध्यात्मिक काही मुलं पहा याच वयामध्ये त्यांचे ज्ञानेश्वरीतले काही ओव्या, ज्ञानेश्वरीतले काही ओव्या पाठ असतात, काही श्लोक पाठ असतात किंवा त्यांना आध्यात्मिक ज्ञान अधिक चांगल्या प्रकारचं असतं. नैतिक, आता नैतिक तर तुम्हाला माहितच आहे, नैतिक म्हणजे त्यामध्ये नीतिमत्ता आपल्याला समजते अशा गोष्टी. तर हे असे आपला कोर इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे आपली अशी सर्वांगीण विकास आपला अपेक्षित आहे. फक्त चांगले गुण मिळवणे हे आपल्याला अपेक्षित नाही. आपलं शरीर सुद्धा चांगलं पाहिजे, समाजाचे आपले नातं चांगलं पाहिजे. आपल्याला आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत नैतिक, जगामध्ये स्टीव्ह जॉब्स असेल किंवा बिल गेट्स असतील, तर ते भारतात येतात किंवा सुंदर पिचाई आहे, जे जे सीओ आहेत मोठ्या कंपनीचे ते भारतात येतात. त्यासाठी तर शांती समाधान मिळवण्यासाठी आपल्याकडं योगा आहे. आपल्याकडं आपलं जे धर्मामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रत्येक धर्मामध्ये आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला शांती मिळते. तर अशा गोष्टीमध्ये सुद्धा आपण विकसित असतो. प्रार्थना असतात का, सुंदर वाटतं आपल्याला सकाळी सकाळी परिपाठामध्ये प्रार्थना घेतो आपण. त्या ठिकाणी तिथं आपला अपेक्षित असतो आध्यात्मिक आणि नैतिक विकास. तर असा सर्वांगीण विकास आपल्याला या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका आपल्या भावनिक विकासाची असणार आहे. आता भावनिक विकास जो आहे हा आणखी कुठे आहे, तर सगळ्यात महत्वाचा पहा हा सिद्धांत तुम्हाला याला काय म्हणतात, बहु बुद्धिमत्ता सिद्धांत. तुम्ही वाचू शकता पा, बहु बुद्धिमत्ता सिद्धांत हा अतिशय क्रांतिकारी सिद्धांत आहे आणि हा जेक्सी गार्डनर यांनी मांडलेला आहे. यामध्ये काय काय महत्वाचं आहे, परस्पर कौशल्य, व्यक्ती अंतर्गत कौशल्य, दृश्य कौशल्य, भाषिक कौशल्य, तार्किक गणितीय कौशल्य, निसर्गवादी कौशल्य, शारीरिक कौशल्य आणि संगीत विषय कौशल्य. अशी भावना होती की आपण जे परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात तेच विद्यार्थी हुशार आहेत,
त्यांचं कौतुक शाळेत होतं पण असं नाही मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो आपल्यामध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. अष्टपैलू त्याला म्हटलं जातं आणि ह्या प्रत्येक बुद्धिमत्तेमध्ये उच्च स्तरावर जाण्याचा आपण आयुष्यात प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे इतरांद्वारे आपण ग्रहण कसं करतो. काही मुलं आपण म्हणतो परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचतात आणि त्यांच्या सगळं लक्षात राहत, तर त्यांचा जो आहे भाषिक कौशल्य म्हणजे काही मुलं जे असतात ते भाषिक कौशल्यामध्ये उच्च दर्जाचे असतात. किंवा काही उदाहरण आपण पाहू शकतो, लेखक आहेत, कवी आहेत, बहिणाबाई चौधरी असतील, ज्ञानेश संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, तर हे काही उदाहरण आहेत त्यांचं भाषिक कौशल्य उच्च दर्जाचं होत. अगदी संत तुकाराम महाराजांचं आपण जर पाहिलं तर त्यांच्या गाथा बुडवल्या तरी सुद्धा मुखोद्गत गाठा होता त्यांची, बुडवायची गरजच नाही, पुन्हा लिहून काढण्यात आलं. म्हणजे हे त्यांचं भाषिक कौशल्य उच्च असण्याचं प्रतीक आहे. त्यानंतर तार्किक किंवा गणितीय कौशल्य, तुम्हाला ज्यावेळेस संशोधन करायचं असतं त्यावेळेस त्याची गरज पडते. याचं जर सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणायचं म्हटलं तर आपले आइन्स्टाईन बुद्ध्यांक जो आहे हा आपण मोजताना 200 पर्यंत मोजतो आणि आइन्स्टाईन यांनी स्वतः आयुष्यामध्ये कधी बुद्ध्यांक मोजला नाही, परंतु असं मानतात तो जर मोजला असता तर तो 160 भरला असता. आणि आपण आहोत, आपला बुद्ध्यांक किती आहे, साधारण 80 ते 115 दरम्यान आहे जनरल विद्यार्थ्यांचा. ज्यांचा 115 पेक्षा जास्त आहे अशी साधारण जगामध्ये 2% माणसं आहेत आणि ती 2% माणसं ही जगातली सर्वात बुद्धिमान माणसं समजली जातात. आणि आइन्स्टाईन यांचं जर 107 असला असता असं म्हटलं म्हणजे किती विचार असतील त्यांना, ज्याला की सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञ मानलं जातं. तर ते त्याचं उदाहरण आहे निसर्गवादी. निसर्गवादी तुम्हाला माहित असेल आणि चिपको सारखी चळवळ आहे पर्यावरण पकोम्मल. आता आपण पद्मभूषण त्यांना बघितलं असेल किंवा त्यांचं तुम्हाला एक पुढे गेल्यानंतर सारखी धडा आहे मोलाई कथोनी, 1000 एकराचे जंगल एक त्या माणसाने लावलेलं आहे. मग याचं काय आहे, निसर्गाविषयी त्याला आवड आहे, निसर्गाविषयी प्रेम आहे, हे आपल्याला दिसत असलं पाहिजे. आपण सुद्धा झाडं लावली पाहिजे, जगवली पाहिजे, कुणी त्याचं नुकसान करत असेल तिथं आपण अडवलं पाहिजे. तर हा आहे निसर्गवादी. शारीरिक त्या ठिकाणी शारीरिक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये बॉडी किंवा कायनेस्थेटिक म्हणतात. सचिन तेंडुलकर तुम्ही जर पाहिलं तर क्रिकेटसाठी लागणारी उंची पा, तो खेळ कोणाचा आहे, ऑस्ट्रेलिया इंग्लंड या देशांचा आहे, पण ती सुद्धा त्याच्याकडे नव्हती. परंतु त्याच्याकडचं जे शारीरिक कौशल्य आहे क्रिकेट खेळण्याचं तर हे खूप चांगलं होतं आणि तो सहज चेंडू टोलवायचा एक उत्तम बॅट्समन होता, उत्तम तो बॉलर पण होता आणि उत्तम तो कॅप्टन पण होता. शारीरिक कौशल्य जेव्हा मला मिळत आलं त्यांनी विषय की आजी असतील असतील किंवा इतर सगळे असतील कौशल्य तुमच्या शाळेमध्ये काही मुलं असे असतात त्यांचा आवाज चांगला असतो, तुम्हाला बघा त्यांना पेटी छान वाजवत पाहिजे, तर त्यांचं संगीत कौशल्य उच्च दर्जा आहे. त्यानंतर आणखी हे कुठं आहे भावनिक बुद्ध्यांक तुमचा, तर आपले 21st century स्किल आपण त्याला म्हणतो का, या ठिकाणी आपण नागरिक आहोत. आपण केवळ आपल्या महाराष्ट्राचे नाही, आपल्या देशाचे नाही, तर आपण जगाचे नागरिक आहोत आणि आपण 21व्या शतकात जगत आहोत. तर 21व्या शतकात जगत असताना कोणती कौशल्य आपल्या अंगी असली पाहिजे ते आपण पाहूया. म्हणजे आपल्याला आपल्या भावनिक कौशल्याचं महत्व समजू. तर कोणकोणते आहेत त्यातले, त्यातले महत्वाचे आहे 4C असं त्यांना म्हटलेलं आहे. तर 4C मध्ये पहिला आहे कम्युनिकेशन, संवाद, त्याला मराठीमध्ये संवाद म्हणून आपण कोलॅबोरेशन म्हणजे सहयोग, सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि चौथा आहे चिकित्सक विचार, त्याला क्रिटिकल थिंकिंग असतो. ऍक्सिडेंट घडतो रस्त्यावर, सगळीच माणसं त्या ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला उचलत नाहीत, एखादाच उचलतो आणि पटकन त्याला दवाखान्यात घेऊन जातो. किंवा साप चावलाय त्याला काय करतो, त्याचा पाय जो आहे तो वरच्या बाजूला बांधतो
त्या ठिकाणी प्रसंग आलेला असतो, बाका असतो, परंतु तुम्ही ते विचार कसा करता, क्रिटिकल परिस्थितीमध्ये तुम्ही कसं काम करता हे फार महत्वाचं असतं. वैमानिक ज्यावेळेस विमान उडवतात त्यावेळेस काही घटना अशा असतात त्यांचं डू डाय कंडिशन असतं, दुसऱ्या मिनिटाला त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशा वेळेस ते शांत राहतात, त्यांचा भावना भावनिक बुद्ध्यांचा हा अतिशय उच्च असतो. त्यांना विमान चांगलं चालवता येतं याही पेक्षा ते संकटात स्थिर राहतात. या गोष्टीवर ते आपल्या सर्व विमानातून प्रवास होतात वाचवत असतात. तर हे आहे संवाद साधण्याची कौशल्य, सहयोग, तुम्ही मित्रांना जे मदत करता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, नाविन्यपणे आपण जे करतो ते आपण पहा दुसऱ्याचं बघून तर येईल, आपण स्वतःच येईल, स्वतःचं थोडं मोडकं तोड का असू दे, चुकीचे शब्द असू द्या, परंतु ते छान असणार आहे. कारण ती काय आपली क्रिएटिव्हिटी आणि त्या गोष्टी तुमच्या 21व्या शतकाचे नागरिक असताना आहेत आणि या सगळ्या तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून आहेत. पुढे जाऊया आपण नंतर 10 top 4 लाईफ स्किल रिकमेंडेड बाय WHO. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ज्या 10 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यातल्या सुद्धा आपल्या भावनिक बुद्ध्यांकाशी निगडीत आहे. क्रिएटिव्ह सेन्सरी स्टेप बाजूला आहे, इंट्रोस्पेक्ट पर्सनल रिलेशन दिसतोय, सेल्फ अवेअरनेस, इम्पथी, इम्पथी म्हणजे तुमची सहानुभूती, या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून आहेत. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा जगातील आपण जे पाहिलं तर तो भावनिक बुद्ध्यांक आणि तुमचा बौद्धिक बुद्ध्यांक, भावनिक बुद्ध्यांक इमोशनल आणि जो दुसरा बुद्ध्यांक आहे बौद्धिक त्याला तुम्ही काय म्हणता आहे इंटेलेक्चुअल. तर भावनिक बुद्ध्यांकामध्ये त्या गोष्टी आहेत इम्पथीची सहानुभूती आहे, मोटिवेशन म्हणजे प्रेरणा आहे, सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःला व्यक्त करणं आहे, मॅनेज म्हणजे स्वतःचं मॅनेज म्हणजे स्वतःचं व्यवस्थापन आहे, रिलेशनशिप म्हणजे जाती संबंध जपणं आहे, सोशल अवेअरनेस म्हणजे समाजाच्या अस्तित्व असतं हे महत्वाचं आहे, कंट्रोल स्वतःवर स्वनियंत्रण. एखाद्या घटनेमध्ये आपल्याला राग आला परंतु त्या रागात सुद्धा आपल्याला नियंत्रण करता आलं पाहिजे, हातपाय असून चालणार नाही. त्याचबरोबर आयक्यू मध्ये इंटेलेक्च्युअल मध्ये काय आहे तुम्हाला टेक्निकल गोष्टी आहे, कन्सेप्ट अँड डिझाईन आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, पॅटर्न अँड लॉजिकल आहे. आयक्यू पण तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे आणि इक्यू सुद्धा महत्वाचा आहे. पहा हे फार महत्वाचं इथं पहा, तुमच्या बुद्ध्यांकापेक्षा भावनांचं महत्वाचा आहे. मगाशी तुम्ही सांगितलं अमेरिकेमध्ये पुण्यातले अनेक मुलं आहेत जे अमेरिकेत गेल्यानंतर जर आपल्या आई वडिलांचं काही बरं वाईट घडलं तर ते देशात आपल्या भारत म्हणजे घरी सुद्धा माघारी येत नाही. मग आपण त्यांचा बुद्ध्यांक किती म्हणू शकतो, त्यांचा बुद्ध्यांक आपल्याला शून्य म्हणावा लागेल. त्यांचा जरी इंटेलेक्च्युअल आयक्यू हा हाय असला तरी सुद्धा त्यांचा बुद्धी जो भावनिक बुद्धी भावनांक आहे तो मात्र आपल्याला शून्य आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणूनच आपल्याला आयुष्य जगण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे तो भावनांक. आणि मग हा भावनांक जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपण कसा वाढवू शकतो, तर सर्वात महत्वाचं आहे त्याची सुरुवात स्वतःपासून का, स्वतः आपण वर्तन कसं करा, दुसऱ्याने वागलं पाहिजे अशी अपेक्षा करू नका. सहानुभूती म्हणजे ती इम्पथी, दुसऱ्याशी सहानुभूती बाळगा. स्वतः मना आदर्श, इतरांचे आदर्श पाळण्यापेक्षा तो खूप छान आहे, खूप चांगल्या गोष्टी करतो आणि तो आज माझा आदर्श आहे त्यापेक्षा मी कोणाच तरी आदर्श असलो. सामाजिक कौशल्य, समाजामध्ये तुमचे मित्र असतील, समाजातील इतर व्यक्ती असतील याच्याशी तुम्ही कशा प्रकारे वागता हे महत्वाचं आहे. पुस्तकांची मदत घ्या सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या स्वतः प्रॅक्टिस करू शकत नाही किंवा स्वतः अनुभवू शकत नाही. जर गोष्टी अनुभवायचं चांगलं ठिकाण असेल तर ती पुस्तकाच्या माध्यमातून इतरांच्या बाबतीत जे घडलं ते आपण त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. पुस्तकांचा वापर केला पाहिजे आणि बुद्ध्यांक बरोबर भावनांकाला सुद्धा महत्व.
प्रौढ व्यक्ती आहेत आपल्यापेक्षा वयाने बुजुर्ग आहेत अशा लोकांची तुम्ही कसं वागता हे सुद्धा महत्त्वाचे आणि सर्वात महत्त्वाचं निर्णय क्षमता कोणत्याही घटनेमध्ये फक्त पाहत बसण्यापेक्षा त्या ठिकाणी निर्णय घेणं फार महत्त्वाचं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी एक विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे असल्या पाहिजे. खरं तर आतापर्यंत जो भाग आहे हा यासाठी आपण अधिक वेळ दिला का तर गुणापेक्षा सुद्धा तुमचं आयुष्य जगण्यासाठी हा भावनिक बुद्ध्यानं तुमच्या दृष्टीला महत्वाचा होता. आता आपण तुम्हाला जे परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याकडे येऊयात आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडत आहात. फक्त तुम्हाला काय करायचंय जसं आपण परीक्षेत लिहितो तसं आपण वर्तन ठेवायचं. आपलं वर्तन चांगलं असेल तर परीक्षेमध्ये हा प्रश्न आपला चुकणारच नाही. 2023 या ठिकाणी प्रश्न आलेला आहे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅप म्हणजे दिव्यांगासाठीचा चढून जाणारा रस्ता प्रत्येक शाळेमध्ये असतो पहा चढताना घसरून खाली पडला तर त्याला पाहून तुम्ही काय कराल पहा तुम्ही वाचा आणि चारही पर्याय वाचा. पहिला पर्याय आवश्यक प्राध्यापकांना सांगा त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जा. दिव्यांग मित्राची फजिती झाली म्हणून खूप हसत दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीमध्ये घेऊन जा. प्रश्न वाचल्यानंतर पहा मुख्याध्यापकाला सांगा ही गोष्ट ठीक आहे. या ठिकाणी दोनही पर्याय एकापेक्षा कोणकोणते पर्याय देऊन जातात ते पाहूया. त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाईल पहिला पर्याय बाजूला असं करणं चुकीचं आहे. वाचायचे आणि हा प्रश्न तर असा आहे की याची मार्क जात होती. अगदी वर्गातील कोणत्याही स्तराचा विद्यार्थी असला तरी त्याचे पूर्णपणे मार्क झाले म्हणू शकतात. पहिला पर्याय आहे कोणती कृती योग्य वाटते हे महत्वाचं आहे. योग्य वाटते गडावरील गड्याजवळ उभा केल्या कठड्यावर चढून प्रांजल सेल्फी फोटो काढते. हा फोटो जर गडाच्या ठिकाणी काही अपघात घडू शकतात. आपण नवीन ठिकाणी असतो अनफॅमिलियर ठिकाणी असतो अशा ठिकाणी जर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जर दुर्घटना घडली तर ते आपल्या जीवाशी सुद्धा येऊ शकत. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. सुयशने पाण्याचे ठिकाणी बाटली गडावरच फेकून दिली तुम्हाला माहित असलं पाहिजे की प्लास्टिक विघटन होण्यासाठी 1000 वर्ष लागतो आणि हे जर आपण असं गडावर वगैरे ठेवून टिकून दिलं तर जे आपले ऐतिहासिक वारसे आहेत तर ते आपण एक प्रकारे खराब करत असतो. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. व्यवस्थित बोला ठिकाणी टाकलं पाहिजे. महाराष्ट्रीय गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली आणि शेवटचा पर्याय आहे आयुषने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव दिले. आता तुम्हाला काय वाटेल सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले म्हणजे गोष्ट खूप चांगली आहे.
पण मित्रांनो ही घटना अत्यंत चुकीची आहे. कितीतरी हजारो वर्षापूर्वी किंवा 300 400 500 वर्षापूर्वी ती वास्तू उभारलेली असते, तिथे एक स्वतःचं सौंदर्य असतं आणि आपण तिथे ज्यावेळेस काही लिखाण करतो तर एक प्रकारे ती वास्तू जी आहे ती आपण काय करत असतो, खराब करत असतो. ही सुद्धा कृती म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2022 चा विचारलेला प्रश्न आहे, तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिलगुण तडफडत असल्याचे दिसतात, तुम्ही त्वरित काय करणार? असा प्रसंग तुमच्या आयुष्यात येतात नेहमी? आरडाओरडा करून मित्रांना बोलवेन, पिल्लांकडे दुर्लक्ष करेन, वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेन, स्वतःच्या बाटलीतील पाणी पिलावर वाजवून सुरक्षित जागी आता मुख्याध्यापकांना सांगेल कानावर घाले, म्हणजे या ठिकाणी आपला स्वतःचा नियंत्रण स्वतः निर्णय घेतो का आपण? तर नाही, आपण त्या ठिकाणी स्वतः निर्णय घेणे अपेक्षित आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये आपण काय निर्णय घेतो? तर स्वतःच्या बाटलीतील पाणी किंवा पाणी सुरक्षित जागी ठेवेल. तर हे उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 2022 ला विचारले गेलेला दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची कृती सर्वाधिक योग्य ठरेल? राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला, दुसरा आहे समीरने ओला कचरा कुंडीत टाकला, तिसरा पर्याय आहे समीरने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला, आणि चौथा आहे सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. पहा, चारही पर्याय जर वाचले आपण तर आपल्याला उत्तराच्या जवळ जाणारे वाटतं, परंतु पहिल्या म्हणजे जाळून टाकला तर ही जिल्ह्यामध्ये लावण्याची चुकीची पद्धत आहे. आपण ओला कचरा सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे, आणि ओला सुका कचरा आहे तो रिसायकल केला गेला पाहिजे, आणि ओला कचरा जो आहे तर त्यापासून आपण खत बनवू शकतो. त्या ठिकाणी गांडूळ खत असेल त्याची निर्मिती करू शकतो. ओला कचरा कचरा कुंडीत टाकला, हा ओला आणि सुका जर एकत्र केला तर ती सुद्धा गोष्ट चुकीची आहे. फक्त कुंडीत टाकला ही गोष्ट चांगली आहे, परंतु त्याही पुढे जाऊ सुरेशने काय केलेलं आहे, त्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केलेली आहे, म्हणजे सर्वात योग्य कृती जी आहे ती सुरेशची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार. प्रश्न आहे, जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना संघाचे आवाहन केले आहे, अशा वेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? तर आपल्या परिसरामध्ये आपण ग्रामीण भागातील आहोत, हे सगळे अनुभवलेले आहे. आपण अथर्व कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचं बेत आहे, तिथे श्रमणार आहेत, आपण जायलाच नको. अथर्व श्रमदानाचे महत्व करताना सहभागी होईल, जलयुक्त शिवार योजनेतील कृती लोकांना सांगेल, महत्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेल. तर तुम्ही वाचल्यानंतर पर्याय लक्षात आला असेल तुमच्या पर्याय क्रमांक 2, कोणत्याही कृतीकडे म्हणजे त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरात असं कधी होत नाही. तर आपण स्वतः त्यामध्ये काय सहभाग घेतो ते फार महत्वाचं आहे. तर अथर्व श्रमदानाचे महत्व तर समजून सांगेल, परंतु स्वतः सहभागी होईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? सुभाषला ते सोडून एकदा शाळेत जाईल, सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईल, सुभाषला अभ्यासाचे महत्व सांगून जादूच्या खेळाचा मोठ आवडत सांगेल, सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत नाही आता खेळ बघतो अशी त्याच्या बाजूकडे तक्रार केली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे सुभाषला अभ्यासाचे महत्व सांगून जादूच्या खेळाचा तो आवडण्यास सांगेल. आपण स्वतः त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतोय हे फार महत्वाचं आहे.
2020 चा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. 40 ची वार्षिक तपासणी जवळ आली आहे. सर्वांनी स्वाध्याय वही पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षकांनी केले आहे. तुमची स्वाध्याय वही पूर्ण असून वर्गातील एका प्रतिबंध विद्यार्थ्याची स्वाध्याय वही अपूर्ण आहे हे आता माहित आहे. तुम्ही काय करा, माझ्या शेजारी बसणाऱ्या विभास किती स्वाध्याय वही देण्यास सांगेल, मी त्यांची स्वाध्याय वही पूर्ण करण्यास मदत करेन. माझी स्वाध्याय माझी स्वाध्याय वही कुणालाही देणार नाही, तो विद्यार्थी वही हरवतो असे शिक्षकांना सांगितले. तर मी काय त्यांना प्रतिक्रिया दिली, मी काय मदत केली हे महत्वाचं आहे. मी त्यांची स्वाध्याय वही पूर्ण करण्यास मदत करत आहे. 2019 प्रश्न आहे. शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले, तर तुम्ही काय करा. शिक्षकांशी अबोला धरेल म्हणजे तो चांगला पुरत, तर माझी रेषामुखी करण्यापेक्षा मी त्याला नाव ठेवत नसेल. मित्रांशी बोलणार नाही, मित्राचे अभिनंदन करेल आणि आपलेच निबंध लेखन चांगलं आहे असे सर्वांना सांगेल. तर यामध्ये तिलदारपणे तुमचं जे सामाजिक कौशल्य आहे त्याला इंट्रोस्पेक्ट आपण म्हणतो, मित्राचे अभिनंदन करेल. 2019 विचारलेला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढील पैकी कोणती गोष्टी योग्य ठरेल. पाणवठ्यावर भांगवळ करणे, पाणवठ्यावर कपडे न धुणे, पाणवठ्याचे काठी स्वच्छच बसणे आणि पाणवठ्यावर जनावरे धुणे. आता इथे व्यवस्थित वाचायचं, इथं पाणवठ्यावर कपडे न धुणे न शब्द महत्वाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 2018 शिक्षक वर्गात नसताना वर्गातील दोन मुलांचे भांडण सुरू झाले, तर तुम्ही वर्ग प्रमुख म्हणून कोणती कृती कराल. आता ते दोघे कसे भांडतात हे पाहत आहे, म्हणजे बघायची भूमिका. भांडणाचा विषय वर्ग शिक्षकांच्या कानावर घालेल, दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेल, त्या दोघांचा निषेध करेल, दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेल. आपण मागे अब्राहम लिंकनचं उदाहरण पाहिलं होतं, पण देशाचे राष्ट्रपती झाले, साधे पेपर विकत होते, परंतु त्यांना एक आवड होती कोणाचे छोटी छोटी भांडणं ते सोडवायचे. आणि एक दिवस त्या एका कौशल्याच्या जीवावर ते अमेरिका सारख्या बलाढ्य देशाचे सुद्धा राष्ट्रपती झाले. कोणताही प्रसंग असेल तर त्यामध्ये आपण समस्या सोडवण्यासाठी काय वर्तन करतो हे फार महत्वाचं असतं आणि हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर भावनांकावर ते अवलंबून असत. 2017 हा प्रश्न विचारला आहे. शाळेच्या मैदानावर खोखोचा सामना सुरू आहे, सामना आटीतटी मध्ये चालू आहे, अचानक मैदानावर गोंधळ होतो, तुम्ही काय करा. पहिला आहे गोंधळ का झाला हे पाहू. गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेल. गोंधळ घालणाऱ्या मुलांना पदडून काढेल. मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ करेन, माझ्या वर्गात पळत जाऊन बसेल. पहा, चारही पर्याय वाचले, बदलून काढले चुकीचे आहे. तर आपण कोणाला बदलण्यापेक्षा त्याला समजावून सांगणं फार महत्वाचं असतं. मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ करेन ही तर अत्यंत चुकीचे आहे. माझ्या वर्गात या ठिकाणी मॉब सायकोलॉजी असते आणि सगळे मुलं गोंधळ करतात, आपली इच्छा होती आपण ते गोंधळात सहभागी व्हावे, हे वर्तन चुकीचं आहे. माझ्या वर्गात पळत जाऊन बसेल, तर एखाद्या प्रश्नापासून आपण पळून जाणे हा सुद्धा त्याच्यावर पर्याय नाही. गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेल. तर हा 2017 प्रश्न आलेला आहे. आपण त्या ठिकाणी 2023 ते 2017 परीक्षेला आलेले सर्व प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आज आपण सुरुवातीला संदीप मगर सरांनी या ठिकाणी भावनिक बुद्ध्यांक ही संकल्पना आपल्याला शिकवली होती. आज त्याविषयीची अतिरिक्त माहिती आपण पाहिली आणि त्यावरचे बोलण्याचे प्रश्न पाहिले. यानंतर पुढचा जो घटक आहे सामाजिक बुद्ध्यांक असणार आहे, त्या संदर्भात पुढील तासिका असणार आहे. माझा आज आपण काय काय शिकलो तर एकदा आपण रिमाइंड करूया. आपण सुरुवातीला भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय हे पाहिलं, त्याचबरोबर भावनिक बुद्ध्यांक आणि तुमचा भौतिक बुद्ध्यांक या दोन मध्ये काय फरक हे पाहिलं. त्यानंतर आपण एच जी गार्डनर
यांची अष्टपैलू बुद्धिमत्तेचे संदर्भण आहे ते अभ्यासले सर्वांगीण विकास काय असतो तो अभ्यासला डब्ल्यूएचओ ने 10 कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये असलं पाहिजे ते आपण त्या ठिकाणी अभ्यासले त्यानंतर हे जी कौशल्य आहेत ही विकसित करण्याची ठिकाणं कोणती आहेत त्यामध्ये तुमचं कुटुंब आहे समाज आहे त्याचबरोबर शाळा आहे समूहस्थांचं गट आहे हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलं त्याचबरोबर आपलं जे भावनांक आहे हा उच्च असण्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून कोणकोणत्या कृती करणं आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण यावर आधारित बोर्डाला अनेक प्रश्न पाहिले सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही सर्वात महत्वाची या परीक्षेला